आम्ही आलो की पाणी पाणी पण विचारत नाही, फोन केला तर नीट बोलत नाही. काय ते एकदम क्लोज असेल तर म्हटलं पाणी आहे तर तुम्हीच घ्या. एक मडक बाहेर भरून घ्यावा पाण्या. आला प्रत्येक बेल दाबायच्या आधी आधी पाणी प्या. हा प्यायला सांगा पाणी. आणि आज दरवाज्यातलं विचार पाणी प्या आहे नाही का? नाही तर बाहेर. पण तुमचा तापट स्वभाव कधी कमी करावा असं तुम्हाला वाटलं नाही? अजून पण नाही वाटत. अजून पण चाललंच आहे. मारा येतात. तुमचं हसणं इतकं गोड आहे ना, शाळेत बऱ्याच जणांना तुम्ही आवडत असाल. मैत्रिणी होत्या ना खूप होत्या. खांदे उडायला लागले. पुण्याला जाता की नाही? हो जातो ना, वर्षातून एक फेरी असते. का हिला घेऊन जातो माहेर. पण साधारणतः यांनी वर्षातून किती वेळा जावं असं खरंच तुम्हाला वाटतं? दोनदा जावं. का? ते एन्जॉय लहान मुलं आहे तोपर्यंत. त्यांना की तुम्हाला? मला. बरं, तुम्हाला या चित्रातलं वैशिष्ट्य माहिती आहे का? एका चित्रात त्यांनी दोन चित्र काढली आहेत. हा उलट केलं की बदक वाटत. आमच्याकडे ते 11 आणि 7 अशी जावंच लागतात. 11 आणि 7 7 असतील तर कबड्डी आणि 11 असेल तर क्रिकेट. काय वेगळाच सामना आहे तुमच्याकडे? एक मिनिट, काय काय म्हणताय? तोंड त्याचं असं लांब काढायला असतं बरोबर. अरे पण ते तोंड कापलेले ठेवले आहेत घरात. पण मग मला सांगा, फिरायला कुठे कुठे घेऊन गेलात वहिनींना? फिरायला म्हणजे बाहेर तर नेलं नाही, घरातल्या घरातच. नाही नाही नाही. मग आता जर फिरायला जायचं असेल तर कुठे जाल? आता कुलू मनाली. कुलू मनाली? असं कोण मनाली? आता झकास वाटतंय की तेव्हा झकास वाटायचं? दोन्ही झकासच आहे. नाही पण जास्त झकास कधी वाटत? जास्त बालपणच. काय हो यांनी काय केलं तसं? का असं बोलतायत ते? काय केलं होतं खायला? लाडू आणले होते, वेफर्स आणले होते, कोल्ड ड्रिंक्स आणलं होतं. अरे बरंच आणून ठेवलेलं यांच्यासाठी. कांदे पण नव्हते. आता परत जायचंय का अलिबागला? नाही. तुमच्या वाढदिवसाला तुमची मोठी बहीण ह्यांना घेऊन आल्या, तुम्ही काय चुकला होता? माझे मामा त्यांचे मिस्टर नंदेचे. अच्छा, मग हे सांगा ना, हे नाही सांगत आहे. मामीकडे सुट्टीला यायची, मामा मामीकडे. बरोबर. मग मामीने आपल्या मायरी घेऊन आली मला. अरे वा, कशासाठी पडले? तर मग मी बोललो मी कन्व्हिन्स करतो पप्पांना. एकदम एक्साइटमेंट मध्ये हे घरी आले माझ्या डायरेक्ट. तर मी मस्त आहे की सॅटरडेला भेटलो, थर्सडेला हे घरी आले. तिचे पप्पा तर नाहीच बोलले, म्हणजे नकोच. तुम्ही डायरेक्ट पण आपल्या समाजापैकीच करूया. बरोबर आहे. पण तुम्ही डायरेक्ट घरी गेला? हो डायरेक्ट घरी. असेच हात बीत फोल्ड करून काय म्हणजे तुम्ही काय ठरवून काय गेले होते? ठरवून गेले आता लगेच हात बीत. तू स्वतःला खसक समजू नकोस. कमी काही नाही, सगळं जसं आहे तसंच तुझ्या इतरांना द्यायचेच तुझ्यात आहे. फक्त तुझा चालताना प्रॉब्लेम होतो एवढाच, पण तू सगळं करू शकतो. पण मग कसं करता मॅनेज? मी आज कपडे धुते, भांडी घासते, दादी पुसते, स्वयंपाक करते, सगळंच करता. परत राहिलेल्या वेळात त्यांच्यावर चिडते? नाही नाही. भावाला भेटायला जायचं ना यांच्या? भावाला भेटायचं आणि गप यायचं ना. गप यायचं. हसू नका आता, काय ते सांगा आम्हाला. भावाकडे येता येता डोळ्यातल्या भावना कळल्या का? मग काय झालं कॉलेजला जाता जाता? त्यांच्याकडे काय बघताय रागानी? नाही रागानी. आता आपण पिरकडवाडीमध्ये आलेले आहोत. या परिसरातल्या या सगळ्या माऊलींना भेटणार आहोत आणि या माऊलींना भेटत असताना या दिवाळीचा आनंद देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि जर बायकोला उशीर झाला तर काय विचारतात? असंच तसंच विचारतात. काय म्हणून? आवडा टाइम का झाला? आवडा टाइम का झाला? आता उद्या माझी बायको उशिरा आली ना की तिला घरी गेल्यावर विचारणार आवडा टाइम का झाला. नवरा कधी फिरायला घेऊन जातो? जातो. कुठे? चौकर जात. चौकर जात. आणि जास्तीत जास्त लांब जायचं असेल तर माथेरान. तुम्ही जिंकणार की त्या जिंकणार? त्या जिंकणार. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? मला नाही माहित ते जिंकणार की नाही जिंकणार. तुम्हाला नाही माहिती तर मला तरी कुठं माहिती आहे कोण जिंकणार. ठीक आहे, तुमच्याकडे कसं काय लक्ष्मीपूजनाला काय असतं बोला. मी येणार नाही जेवायला, घाबरू नका. सांगा. कर्ज्या करतात करंजी आणि शंकरपाळी. शंकरपाळी? अरे वा छान. आणि म्हणूनच झी मराठीने या सगळ्यांना, या खेळात सहभागी होणाऱ्या सगळ्या माऊली आणि काही माऊलींसाठी तेल आणि साखर आणि फराळ पाठवूनच दिलेला आहे. तो फक्त मी घेऊन या उंच डोंगरावरती पोहोचलेलो आहे.
आणि या संपूर्ण उंच डोंगरावर पोहोचणाऱ्या झी मराठीच्या सगळ्या टीमला एकदा टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. कारण इतका प्रवास होता, त्या प्रवासात कुठेही कोणी थकलं नाही. सगळ्यांच्या मनात एकच भावना होती की आपण जायचं आणि त्या आदिवासी पाड्यात जाऊन त्या माऊलींना, त्या पिरकडवाडीतल्या त्या सगळ्या माता भगिनींना आनंद द्यायचा. धन्यवाद संपूर्ण टीमचं. ए दोन या तुम्ही. अरे एक काही महिन्यापूर्वी या गावात वाघ आला होता किंवा इथे जवळपास कुठेतरी बिबट्या आला होता, खरंय का हो? येतो. बरं बरं, व्हेरी गुड. तुम्ही नाही घाबरत ना कोणाला? बरं, तुम्ही बघितला बिबट्या कधी? नाही. तुम्ही बघितलाय? नाही. तुम्ही नाही बघितलं? उगाच कोणतरी सांगतो मग बिबट्या रात्री कुत्रा झाला असेल गावात. हे माझ्या शेजारी उभे आहेत ना, माझं फौजी अजिंक्य. आमचे हे त्यांच्या संग लई येळ घालवता येणार नाही हे माहित आहे मला, पण जो काय घालवता येईल तो मी कुपीतल्या अस्तरागत कायम जपून ठेवीन. अहो ते फौजी आल्यात, हनुमंत फौजी. आत बोलो की त्यांना मग. अजिंक्य फौजी. आजच्या लक्ष्मी पूजनाला मी माझ्या नव्या बिझनेसची सुरुवात करणार आहे. कसला बिझनेस? सांगतो, राणादानू वहिनीसनी येऊ दे, पूजेच्या टायमाला सगळ्यांनी सांगतो. तू काहीतरी जाहीर करणार होता, कसला बिझनेस करणार होता रे? ऑर्गॅनिक खत आणि बियाणे ऐकायचे ठरवले. पण मग भांडवल कुठलं आणणार? मी देते. या बिझनेस मध्ये पैशापेक्षा राणादाची जादा गरज आहे. पण तो तर जमिनीचा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायलाय, तर मी तुझ्या संगड असायला पाहिजेच. हॅलो आनंद भाऊजी, कसं चाललंय काम? गुरुने फारच कमाल केली आहे. काय प्रेझेंटेशन रेडी केलंय? मला तुला एक गॅरीचं सिक्रेट सांगायचं होतं, पण मी ते तुझ्यापासून हाईड केलं. गुरुनाथ सुभेदार, तुम्ही तुमचे गुण उधळा हवे ते काय उपयोग होणार नाही, कारण तुमचा डाव यशस्वी होणारच नाही. चिटणीसांना सांगावं, पहिलं निमंत्रण हे पन्हाळगडावर पाठवा शंभूराजांना. अहो लग्न शंभूराजें समक्ष ठरलंय, त्यांना सगळंच माहीत असणार. त्यामुळे धाकट्याबाई साहेब, पन्हाळगडावर नका, रायगडावर लक्ष द्या. मामासाहेब, आम्ही राजापुरात जाऊन टोपीकरांचं नाक दाबणार. दुसऱ्या दिवशी खांदेरीवर चाललेली लढाई बंद. आबासाहेबांना सांगावा द्या, विजयाचा आहेर घेऊन आम्ही लग्न मंडपात पोहोचतो. तुम्ही कॅलेंडरची आयडिया फ्लॉप आणि चीप आहे ईशा. निगेटिव्ह कमेंट्स आलेत. सर, कोणाकडून आल्यात निगेटिव्ह कमेंट्स? तू आता मला इंटरोगेट करतेस? तुझं काय काम आहे ते बोल पटकन. सर, विक्रांत सरांचा ऍड्रेस मिळेल? तुला विक्रांत सरांचा लंडनचा ऍड्रेस पाहिजे कशाला? इट इज अगेन्स्ट आवर रूल्स, आम्ही ऍड्रेस देऊ शकत नाही. डू यू गेट दॅट? आता शेराला पकडणं हे समद्यात मोठं काम आहे कोतवाली पुढं. आपल्याला भीती असावे. अब शुरू होगा खेल आग और पानी का.